आजही 24 तास एक पाऊल पुढे। टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सिरीज मध्ये 2-0 ने आघाडी घेतली, मात्र त्याआधी भारताला अनेक सिरीज गमवाव्या लागल्या होत्या आणि त्याचं मुख्य कारण होतं ते दुखापतींनी ग्रस्त क्रिकेटर्स। आंतरराष्ट्रीय टुर्नामेंटसाठी दुखापतींची कारण देणारे हे क्रिकेटर्स आयपीएलसाठी मात्र दुखापतींवर मात करून मैदान गाजवण्यास सज्ज असतात। पडघम आयपीएल 6 ते अचानक क्रिकेटर्स फिट, क्रिकेटर्सना देशापेक्षा पैसा मोठा। इंडियन प्रीमियर लीग सीझन 6 काउंटडाउन सुरू झालाय। भारतीय क्रिकेटी या फॅन्सना केवळ आयपीएल मध्येच मिळते, कारण इतर मॅचेसच्या वेळी हे सर्व क्रिकेटर्स फिटनेस आणि दुखापतीमुळे मैदानापासून 4 लांबच असतात। मात्र आयपीएल स्पर्धा जवळ आली की या क्रिकेटर्स मध्ये रेस लागते ती स्वतःचा फिटनेस सिद्ध करण्याची। तहान भूक विसरून हे क्रिकेटर्स नेट प्रॅक्टिस मध्ये घाम गाळत असतात। नुकतेच आयपीएलच्या 6 सीझन करता फ्रँचायझींनी आपापल्या स्क्वॉडची घोषणा केली, ज्यात रिहॅब मध्ये असणारे, एनसीएत फॉर्म करता सराव करणारे आणि फिजिओ कडून फिटनेस करता टिप्स घेणाऱ्या क्रिकेटर्सच्या नावांचाही समावेश आहे। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या स्क्वॉडमध्ये झहीर खानच्या नावाची नोंद आहे, तर उमेश यादव आणि वरुण एरॉनचीही दिल्ली डेअरडेव्हिल्स टीममध्ये वर्णी लागली आहे। पोटरीच्या स्नायूंच्या दुखापतींनी त्रस्त, इंग्लंड दौऱ्यावर टेस्ट सिरीज खेळायला गेल्यानंतर पहिल्याच टेस्टमध्ये झहीर खानचे पायाचे स्नायू खेचले गेल्यामुळे त्याला दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतावं लागलं होतं। त्यानंतर झहीर क्रिकेटच्या मैदानात शेवटचा दिसला तो गुजरात विरुद्ध रणजी लीग मॅचमध्ये। त्यानंतर पोटरीच्या स्नायूंनी उचल खाल्ल्यामुळे झहीरला पुन्हा मैदानाबाहेर बसावं लागलं। पाठीच्या दुखापतीनं त्रस्त, वेगवान बॉलिंगनं आपला दरारा निर्माण करणाऱ्या उमेश यादवला पाठीच्या दुखण्यानं हैराण केलंय। या दुखापतीमुळे त्याला अनेक मॅचेस नाही मुकावं लागलं। गेल्या वर्षी इंग्लंड विरुद्ध अहमदाबाद टेस्टमध्ये उमेशनं भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं। एनसीएमध्ये बॉलिंगवर लक्ष केंद्रित करण्याचा सराव करणारा उमेश आता आयपीएल गाजवायला सज्ज झालाय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झहीर खान आणि उमेश यादव यांनी आपापल्या फ्रँचायझींना फिट असल्याचं कळवलंय। फिटनेस बाबत प्रश्नचिन्ह, वरुण एरॉनच्या समावेशाबद्दल दिल्ली फ्रँचायझी आयपीएल लीग पूर्वी निर्णय घेणार आहे। गेल्या वर्षी वरुणनं आयपीएल सीझन चांगलाच गाजवला होता। गुडघ्याच्या दुखापतींनी त्रस्त, टीम इंडियाच्या आत बाहेर करणारा ऑलराऊंडर इरफान पठाण आणि भारतीय फास्ट बॉलर मुनाफ पटेल दोघंही गुडघ्याच्या दुखापतींनी त्रस्त असले तरीही हे दोन्ही क्रिकेटर आयपीएलच्या 6 सीझन मध्ये सहभागी होणार आहेत। शेवटच्या चॅम्पियन्स लीग मध्ये खेळताना दिसलेल्या मुनाफ पटेलनं तर बडोद्यातर्फे झोनल वन डे मॅच मध्ये खेळायलाही सुरुवात केली आहे। पैशांचा धो धो पाऊस पाडणाऱ्या आयपीएल लीग मध्ये क्रिकेटर दुखापतींसह खेळायला सज्ज असतात, त्यांना आयपीएल व्यतिरिक्त कसलीच फिकीर नसते। मग भले वाढत्या दुखापतींमुळे त्यांना आयपीएल नंतर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट्सनं मुकावं लागलं तरी बेहतर, मात्र आयपीएल हातून निसटता कामा नये। 2011 आयपीएल सीझन मध्ये वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर दुखापतींची पर्वा न करता खेळले होते। वीरूच्या दिल्ली डेअर डेव्हिल्सच्या टीमचं सीझनच्या मध्यातच आव्हान संपुष्टात आल्यावर त्यानं मान्यही केलं होतं की त्याच्या खांद्याची दुखापत अधिक बळावली आहे। या दुखापतीमुळे वीरूला महत्वपूर्ण इंग्लंड दौऱ्यालाही मुकावं लागलं, तर तशी स्थिती गंभीरचीही झाली होती। आयपीएल सीझन संपल्यानंतर त्याला 6-8 आठवडे सक्तीची विश्रांती देण्यात आली होती। या विश्रांतीमुळे त्याला वेस्ट इंडिज दौऱ्याला जाता आलं नाही। आयपीएल 6 सीझन नंतर भारतीय टीमचं शेड्यूल टाईट आहे। असं असलं तरीही टीममध्ये बेस्ट क्रिकेटर्सना खेळवण्याचा स्पॉन्सर्सचा दबाव आणि त्याकरता मिळणारा भरमसाठ पैसा यामुळे आयपीएलला ग्लॅमर जरी प्राप्त होत असलं तरी अनफिट खेळाडूंच्या खेळण्यामुळे क्रिकेटर्सच्या दुखापतींमध्येही भरमसाठ वाढ होणार आहे आणि साहजिकच त्याचा सर्वाधिक फटका भारतीय क्रिकेटला बसणार एवढं नक्की। झी 24 तासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।